बातमी शिवसेनेसंदर्भातली. शिवसेनेमधल्या एका मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करतायत आदित्य ठाकरे. आणि आदित्य ठाकरेंना आज थेट बंडखोर आमदारांचा सामना करावा लागू शकतो, कारण आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदेंच्या मतदारसंघात आहे. आणि कांदे यांनी या दौऱ्यामध्ये 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन आदित्य ठाकरेंना भेटणार असल्याचं जाहीर सुद्धा केलंय. माझं काय चुकलं अशा आशयाचं निवेदन घेऊन सुहास कांदे आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार आणि त्यांचे समर्थक आमने सामने येण्याची शक्यता आहे. अधिक माहिती मुकुल कुलकर्णी यांच्याकडनं घेऊया. मुकुल कुलकर्णी आपल्याला याविषयीची माहिती सांगतात. मुकुल, नेमकी काय भूमिका सुहास कांदेंनी घेतली आहे आणि मनमाडमध्ये काय होण्याची शक्यता आहे? मुकुलशी आपला संपर्क होत नाहीये, परंतु 4 ते 5 हजार कार्यकर्त्यांना घेऊन आपण शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंना भेटणार आहोत आणि माझं काय चुकलं या आशयाचं निवेदन आपण त्यांना सादर करू असं सुहास कांदेंनी म्हटलंय. आदित्य ठाकरेंनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शिवसंवाद यात्रेचं आयोजन केलंय. महाराष्ट्रभरात ते फिरतील. मुंबईमध्ये विशेष करून निष्ठा यात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर आता त्यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय. मनमाडमध्ये आज सुहास कांदे आदित्य ठाकरेंसमोर जातील असं सांगितलं जात आहे. मुकुल कुलकर्णी आपल्याला माहिती देतात. मुकुल, काय भूमिका घेतलेली आहे सुहास कांदेंनी? ज्ञानदा, आदित्य ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे आमदार फुटीनंतर आणि हा नाशिकमध्ये वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे आमदारांच्या बंडानंतर खासदारांनी बंड केलं ते हेमंत गोडसे शिंदे गटाला सामील झाले, ते आज नाशिकमध्ये येत आहेत. ते घाटनदेवी म्हणजे इगतपुरीपासून मोठं शक्ती प्रदर्शन करत नाशिकमध्ये दाखल होत आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मनमाडमध्ये जात आहेत, तो सुहास कांदे यांचा मतदारसंघातला भाग आहे आणि त्याच ठिकाणी सुहास कांदे यांनी असं ठरवलेलं आहे. पोलिसांना त्या संदर्भातलं त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की मला काही माझं म्हणणं मांडण्यासाठी आदित्य ठाकरे यांची भेट घ्यायची. त्याच्यामध्ये त्यांनी काही 4-5 कारणं सांगितली की बॉम्बस्फोटांमध्ये जे आरोपी होते त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांसोबत आपण कशा पद्धतीने मंत्रिमंडळात राहायचं, सत्तेमध्ये राहायचं, बाळासाहेब ठाकरे यांना टी बाळू म्हणणाऱ्यांसोबत आपण कशा पद्धतीने राहायचं, आमच्या आमदारांची जी कामं रखडलेली होती ती कामं आपण मार्गी लावली नाही, त्यामुळे यामध्ये माझं काय चुकलं, असे असंख्य प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. सोशल मीडियावर तशा स्वरूपाच्या पोस्ट देखील त्यांनी आता व्हायरल केलेले आहेत. मनमाड शहर आणि नांदगाव मतदारसंघामध्ये तसे होर्डिंग देखील लावलेले आहेत. त्यामुळे आज संपूर्ण लक्ष केंद्रित राहणार आहे मनमाडमध्ये, कारण पोलीस सुहास कांदे यांना परवानगी देणार का, सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे यांची त्या मेळाव्याच्या ठिकाणी भेट होणार का, कारण शिवसैनिकही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे जमा होतील आणि कांदे समर्थकही तिथे मोठ्या प्रमाणात जमा होतील, त्यामुळे मोठा गोंधळ उठण्याची देखील शक्यता आहे. बरोबर आहे. दोघे जण एकमेकांना भेटतात का, भेटले तर काय बोलतात, हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.